सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा 52वा अखंड हरिनाम सप्ताह भवानी बिजलगाव तालुका कमालनगर जिल्हा बिदर. पंढरीचं दैवत ज्या घरी नांदलं तुकोबराय येण्याच्या 8 पिढ्या अगोदर पांडुरंग परमात्मा देहूत येतात आणि नांदतात. नांदणं माहिती आहे तुम्हाला? नांदणं हल्ली नांदणं इतिहास जमा झालं. नांदणं हा प्रकार राहिलाच नाही. पूर्वी मुलीच्या आईबापाला चिंता होती, बाईचं कसं होईल, सासू कशी भेटल, सासरा कसा भेटल, दीर भाई कसे भेटतील, जावा भावा कशा भेटतील, ही चिंता मुलीच्या आईबापाला होती. आता सध्याला मुलाच्या बापाला जास्त टेन्शन आहे, येणारं वादळ कसं असेल. म्हणजे ते नेमकं जीन्स टी शर्ट वापरणारं असेल की अँड्रॉइड सिस्टीमचा मोबाईल घेऊन फेसबुक व्हॉट्सॲपवर चॅटिंग करणार असेल. सध्या मुलाचे बाप जास्त टेन्शनमध्ये. नांदण हा प्रकार इतिहास जमा झाला. अशा वयात लग्न व्हायची, सासू कोण, सासरा कोण, दीरभाय कोण, जावा भावा कोण, यातला फरक कळत नव्हता. अवघ्या 8-8, 7-7, 8-8 वर्षाच्या वयामध्ये लग्न व्हायची. सासू दंड मासायची, पहाटे 4 वाजता सासू त्या लेकराच्या अंगावरची चादर ओढायची. ओढगाय ओढ, शेण काय तुझा बाप उचलील आणि दळण काय तुझी आई दळील का, ओठ. सकाळी उठली पाहिजेल, शेण शेणकूर केला पाहिजेल, पायलीचं जात्यावर दळलं पाहिजेल, दिवसाच्या आत पायलीच्या भाकरी थापून झाल्या पाहिजेल, दिवस उगवताच टोपलीत भाकरी टाकून रानात गेली पाहिजेल, बायांच्या बरोबर दिवसभर राब राब राबली पाहिजेल, संध्याकाळी घरी आल्यानंतर पुन्हा 40 माणसाच्या कुटुंबाचा स्वयंपाक केला पाहिजेल, सर्वांना जीव घातलं पाहिजेल, सर्व जेवल्यानंतर भांडे कुंडे केले पाहिजेल, त्याच्यानंतर शिल्लक राहिलेली अर्धी चोखंड खाऊन सर्वांच्या शेवट झोपली पाहिजेल आणि सर्वांच्या अगोदर उठली पाहिजेल. दॅट इज कॉल सासूरवासी. हा, म्हणजे या गणितात जर कोणी बसत असेल तर बोट वर करा. आता सध्याला सासूच सूनवासीन झालेली आहे. सासू ही सूनवासून झालेली आहे. नांदणं हा प्रकार इतिहास जमा झाला. पण पंढरीचं दैवत ज्या घरी नांदलं, काय काय संसार आवडला असेल. पंढरीचं दैवत ज्या घरी नांदलं त्यांचा संसार आवडतोय, आणि दुर्दैव आमचा परमार्थ आवडत नाही. सोपं उत्तर आहे, त्यांचा संसार देवा करता होता, आमचं देवाकडे जाणं संसारा करता आहे. विठ्ठल 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 आणि जोपर्यंत उपासनेमध्ये सकामता आहे तोपर्यंत ती भक्ती देवा करता नाहीये, ती संसारा करता आहे. आणि तुकोबराय सांगतात अशी आसक्ती रहित भक्ती जर जीवनामध्ये असेल तर परिपूर्ण फळ त्याला प्राप्त होणार नाही. त्याचं कारण बघा, सकामता ही भक्तीची जरी पहिली पायरी असली तर तिची दुसरी पायरी निष्कामता आहे आणि तिसरी पायरी वैराग्य आहे. आमच्या जीवनामध्ये अस्खलित वैराग्य नसण्याचं कारण एकमेव आहे, केवळ आणि केवळ संसारावर असलेली आसक्ती ठेवून केलेली भक्ती आहे. संसारावर असलेली आसक्ती ठेवून केलेली भक्ती आहे. आता महाराज इथे संसारावरची आसक्ती सोडा म्हणतात, संसार सोडू नका म्हणतात. खूप विचारानं बोलतात महाराज, कारण अर्धवट संसार सोडल्यानंतर पाठीमागचा अंधार मोठा असतो. एक मोठ्या महात्म्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. एका राजाला संतती नव्हती, झाली नवसा सायसानं झाली. ज्योतिषकारानं भविष्यात सांगितलं की मुलगा जंगलात जाण्याची योग आहे, राजकुमार म्हणून राहणार नाही. राजाने विचार केला, मुलगा जर जंगलात गेला वैभवाचं काय करायचं. त्यानं राजमहालाच्या 4 भिंतीच्या बाहेर निघूच दिला नाही. मोठा झाला, लग्न केलं. लग्न झाल्यानंतर राजाने विचार केला की आता याला बाहेर पाठवायला हरकत नाही. मग प्रधानाला सांगितलं, जाव जरा मेरे बेटे को नगर दिखा केला. त्याने त्या मुलाला घेतलं आणि नगर दाखवायला लागलं. आता हा मुलगा कधी घराच्या बाहेर पडलेला नव्हता. या रोग आवडतो, दारिद्र्य माणसाला दरिद्री आवडते नाही आवडत, याच्या त्या अंतर्मनावर एवढं मोठं वाक्य कोरलं गेलं. ते माणसाला असा रोग होऊ शकतो? थोडासा पुढे गेल्यानंतर रोडवर त्याने एक म्हातारा बघितला, ओट्यावर पडलेला.
नाकातनं शिंबूड तोंडात येत होतं, धोतरात विष्ठा झालेली होती, सगळ्या माशा फिरत होत्या आणि घरातली सगळीच माणसं हाडहाड करत होती. आणि तुम्हाला सांगतो, अशा अवस्थेमध्ये आमच्या सुना मुलं बाळं आमचा तिरस्कार करतील यात काहीच नवल नाही. आयुष्यभर ज्या पत्नीबरोबर एका अंथरुणावर रस झाला ती सुद्धा म्हणत असते देव का नेईन. हे वास्तव कटू सत्य आहे आणि हे स्वीकारावं लागणार. त्याने विचारलं, ये आदमी कोण आहे? त्याने सांगितलं, ये बुढा आहे. ये जैसे बुढा हो गए वैसे मैं हो सकता हूं. प्रधानजीने कहा, हर किसी को एक दिन बुढा होना है. त्याच्या मनामध्ये हाच विचार, माणूस असा म्हातारा होतो, ही अवस्था होते माणसाची, असा रोग होतो. आणि पुढे अंतयात्रा बघितली, ते प्रेत बघितल्यानंतर विचारलं, ये क्या हुआ है? ये मर गया है. ये मर गया तो इसे कहा लेके जा रहा है? इसे शमशान लेके जा रहे है जलाने के लिए. विचारलं, मग हा जसा मेला तसा तो मी मरल? तू क्या, तेरा बाप मरेगा, आएगा सो जाएगा राजा रंग और फकीर, नहीं कोरोना से गया तो एक ना एक दिन जाएगा. याच्या मनावरती वाक्य कोरलं गेलं, घरी आला जेवण नाही गेलं त्याला. माणूस म्हातारा होतो, माणूस असा मरतो, माणसाला असा रोग होतो. पत्नी गरोदर अवस्थेत होती, मध्यरात्री अंथरुणावर पडलं, झोप लागली नाही, पण पहाटच्या वेळेला मनात विचार येत होते, मला रोगावर विजय मिळवायचा, मला वृद्धापकाळावर विजय मिळवायचा, मला मृत्यूवर विजय मिळवायचा. आणि मध्यरात्रीला सर्वस्वाचा राजवैभवाचा पत्नीचा त्याग करून गेला आणि साधना करून भगवान पदाला प्राप्त झाला. त्या महात्म्याचं नाव तो भगवान गौतम बुद्ध. समाजामध्ये आले, हजारो शिष्य होते, हजारो अनुयायी होते, लोक येत होते, प्रवचन ऐकत होते. 30 वर्षानंतर त्याच गावात आले जे गाव अर्ध्या रात्रीला सोडलेलं होतं. गावातल्या काही महिला त्यांच्या पत्नीकडे गेल्या, आपको कुछ पता है? त्यांची पत्नी म्हटली, क्या आपके पतिराज बहुत बड़े भगवान बन गए, बहुत से लोग उनके प्रवचन के लिए आते, आपको आना नहीं? पत्नीने सांगितलं, त्यांनी मला सोडलंय, मी तर काय सोडलेलं नाही. ते जरी कुणाच्या घरी येत नसले तर तुमच्या भगवान बुद्धांना म्हणावं, भिक्षा मागण्याच्या निमित्तानं माझ्या अंगणामध्ये येऊन जा. आणि भिक्षा मागण्याच्या निमित्तानं त्या अंगणामध्ये आले, आवाज दिला, भवती भिक्षाम देही. 30 वर्षानंतर कानावर आवाज पडलाय, अर्ध्या रात्री गेलेले आहेत, न सांगता गेलेले आहेत. गरोदर अवस्थेत होती पत्नी, माझं कुंकू माझ्या अंगणात आलंय भिक्षा मागण्याच्या निमित्तानं. 14 वर्षाच्या मुलीसारखी धावत धावत स्वयंपाकगृहामध्ये गेली, हातात भिक्षा घेतली, दरवाजापर्यंत आली, एक पाय उंबऱ्याच्या आत होता, एक बाहेर होता. भगवान बुद्ध अंगणात उभे होते, नजरेला नजर झाली, डोळ्यातून अश्रू सुरू झाले. आणि भगवान बुद्धांना प्रश्न केला, मैं आपसे सवाल करती हूं, भगवान से सवाल करती हूं, जिस भगवान भगवान के लिए आप जंगल में दर दर भटकते रहे, मैं पूछती हूं, भगवान क्या अपने घर में नहीं था? त्या दोघांचा वार्तालाप सुरू असताना भगवान बुद्धांची नजर घरात गेली. 31 वर्षाचा दाढी जटा वाढवलेला तरुण भिंतीला पाठ लावून बसलेला होता. भगवान बुद्धांना आश्चर्याचा धक्का बसला, कोण तरुण आहे हा दाढी जटा वाढवलेला, 30 वर्ष वय दिसतंय? विचारले, या अंदर बैठा हुआ आदमी कोण आहे? पत्नीने दिलेलं उत्तर लक्षपूर्वक ऐका, महाराज ये आपका बच्चा है, जब आप मुझे छोड़कर चले गए तब मैं गरोदर अवस्था में थी, हे आपके रगों का खून है, ये दूसरा तीसरा कोई नहीं. भगवान विचारतात, इसका विवाह किया? तिने सांगितलं, ऐसी गलती मैं कभी नहीं करूंगी महाराज, क्योंकि उसकी रगों में आपका खून है, त्याच्या शरीरात तुमचं रक्त आहे, आणि तुमचं रक्त जर तुमच्या वळणावर गेलं तर माझ्यासारखी वेळ त्याच्या बायकोर येऊ नये म्हणून लग्न केलं नाही. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. बस तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही आसक्ती सोडायची आहे, आणि आसक्ती सोडून केलेली भक्ती करायची आहे जी देवाला आवडणारी आहे. तुम्हाला संसार सोडायचा नाही आहे, संसारावरची आसक्ती सोडायची आहे. आणि ज्या वेळेला आसक्ती विरहित भक्ती होईल त्यावेळेला तयाना वैराग्य असेल, अन्यथा आम्हाला वैराग्य प्राप्त होत असतं, त्याला मर्कट वैराग्य म्हणतात. घरात भांडणं झाल्यावर दिवसभर काम करून आल्यानंतर संध्याकाळ जर बायको म्हटली ना, काय दिवे लावले दिवसभर, आलं वैराग्य. किंवा आयुष्यभर संसार करून जर पोरग बापाला म्हटलं, काय केलं तुम्ही आमच्या करता आयुष्यभर,
काय होतं त्यावेळेला, काय होतं, आमच्याकडे एक मिलिटरी रिटायर होता, तामशी स्वभावाचा माणूस होता, ते गावाचं आणि त्या व्यक्तीचं नाव मी सांगत नाही कारण तुम्ही तिथं जाऊन सांगायला यायचे नाही कारण लॉकडाऊनमध्ये आता कामं नाही आहेत, हे रिकामे कामं लोक करतील. मिलिटरी रिटायर होता, 5-25-30 हजार पेन्शन चालू होती. संध्याकाळी 4 वाजता खुर्ची टाकून बसायचा, 4 मुलं होते, चौथा आपला रोज संध्याकाळी धारा काढायचा, तिघ जण व्यवसाय करायचे. संध्याकाळची वेळ होती 4-4:30 ची, सगळेच घरी होते, याने आपलं ती खुर्ची टाकली. खुर्ची टाकल्यानंतर 4 नंबरच्या मुलानं गाईचं दूध काढायचं म्हणून वासरू सोडलं, ते वासरू गाईच्या स्तनाजवळ गेलं, गाईच्या स्तनाला बिलकल्याबरोबर त्याने दूध सोडलं गायीनी, मग यानं त्याच्या तोंडात बोट घातलं. कोणाच्या, तुम्ही ऐकताय सगळे, हा जागे आहेत ना, समजतंय ना, हा लक्षपूर्वक ऐका, बघा, तोंडात बोट घातलं आणि ती खुंटील नेऊन बांध. ती खुंटी कुठं होती, म्हाताऱ्याची खुर्ची जिथं होती तिथं होती. आता म्हातारा आपलं गप्प बसलो, तापट स्वभावाचं, रागीट स्वभावाचं, मिलिटरी रिटायर, कधी कोणाला बोलून दिलं नाही, ते दूध काढायला लागलं. तेवढ्यामध्ये वासराने काय केलं, थोडासा झटका मारला, चाडी गाठ होती, ते वासरू सुटलं. सुटल्यानंतर ते काय करील, गाईकडे जाईल, तिथं जाऊन त्याने डुसला मारला, 10 लिटर दूध बकेट मधलं पालथ झालं, 300 रुपयाचं नुकसान, म्हाताऱ्याच्या जवळून वासरू सुटलं, खुर्चीच्या जवळ खुंटी आहे, वासरू धरता आलं नाही. 4 नंबरचं पोरग तापड त्याच्या स्वभावावर गेलेलं होतं, तळपायाच्या आग मस्तकाला गेली, पोरग उठलं म्हणलं डांगऱ्या असं ते तिथं म्हटलं. हा थोडस आपण शांततेत घेऊ. हा डांगऱ्या, याला एवढा राग आला. आणि काय असतं, भांडणं जर चालू झाले ना, शेजार पाजारच्याला फुकटचं एंटरटेनमेंट असतं, ते आजूबाजूचे लगेच आले, पेटलं, मज्जा मज्जा मज्जा, इकडून तिकडून तिकडून सगळे. आणि एवढ्या सगळ्या लोकांमध्ये डगऱ्या म्हटल्यामुळं म्हाताऱ्याचे तळपायचे आग मस्तकाला गेले. हा म्हटला कोणला, म्हणला हा म्हणला तुला, वासरू दिसत नाही, वासरू धरता येत नाही. हा म्हातारा म्हटला थोबड सांभळून बोल, मिलिटरी रिटायर, 25,000 पेन्शन आहे, कधी कुणापुढे झुकलो नाही, तुमचे वास्त्र माल धरायचे नाही, मला डंगऱ्या म्हटला थोबाड पाडणार नाही. दोघांमध्ये भांडण सुरू झालं. म्हातारा म्हटलं आता घरी राहत नाही, पंढरपूरला जाऊन राहतो, नाही काही राहिलं मिळालं तरी चंद्रभागे जीव देतो, पण तुमचे थोबाड पाडणार नाही. आतमध्ये गेलं, गाठोडं बांधलं, ते तिघ जण पळतच आले, काय झालं. तोपर्यंत म्हातारं गाठोडं बांधून उंबऱ्यापर्यंत आलं, त्या तिघांनी असं अडवलं, नका दादा, जाऊ द्या दादा, आपलाच आहे तो, नका दादा मनावर घेऊ. सांगितलं नाही, एवढ्या सगळ्या लोकांमध्ये भर गल्लीत मला डंगऱ्या, थबाड पाहणार नाही कुणाच, मला राहायचं नाही, थांबायचं नाही, 25,000 पेन्शन आहे, कुणाचीच गरज नाही. तिघ जण म्हणत होते जाऊ द्या दादा, जाऊ द्या दादा, पण त्यातलं 3 नंबरचं पोरग हुशार होत, त्याला माहीत होतं म्हाताऱ्याची किल्ली कोणाकडे, कोणाकडे असती, कोणाकडं, तुमच्या किल्ले आणल्या का घरी. बाजारचा दिवस होता, सुना म्हटल्या आत्या भाजी निसत बस, म्हातारी भाजी निसत होती. मग ते 3 नंबरचा पोरगा स्वयंपाक खोलीकडे पळतच गेला, बाई 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 बाई. ती बाई म्हटली शांत हो, शांत हो, अजिबात घाबरू नकोस, शांत हो, काय झालं मला सांग. त्यानं सांगितलं धाकल्याचं आणि दादाचं झालं, दादा आता एक तर जगत नाही आणि जगला तरी इथं राहत नाही, दादानी गठुडं बांधलं, पंढरपूरला जाईन म्हणतो, चंद्रभागेत जीव देईन म्हणतो, तुमचे थोबाडं पाडणार नाही म्हणतो. म्हातारी म्हटली शांतता घे. हा म्हटला काही खरं नाही, दादानं गठुडं बांधलं, दादा चालला. म्हातारी खाली बसल्या बसल्या अजिबात परिणाम नाही म्हातारीवर. म्हातारीनं असा हात केला फक्त, शांत हो, तो अशाच रांगड्या खेळवतो, तू काळजी करू नको, तो कोणत्या जातीचा आहे मलाच माहिती, मी संसार करू जाणं भाऊ, मी नसते तर तुमचे संसार कधीच त्यानं उन्हात बांधले असते, मी काढू जाणं कणत, मी, तू शांतता घे, सुनाभा आल्या तरी त्याला अक्कल येईना, मी पाहते. म्हातारीनं चष्मा लावला, काठी टेकवी टेकवी तिथपर्यंत गेली, तोपर्यंत हा 4 नंबरचा असा रागाने उभा होता, हे बाकीचे दोघं जण हात धरून उभे होते. म्हाताऱ्याचा एक पाय उंबऱ्याच्या बाहेर होता, एक उंबऱ्याच्या आत होता, मोठं गाठोडं डोक्यावर होतं, थोबाड पाणार नाही, 180 वर बीपी गेलेला होता, थरथर थरथर काप सुरू होता, डोळ्यातून रक्त बाहेर पडत होतं, लाल डोळे झाले, बस ना एवढं भरपूर झालं ना, हा म्हणजे इंगळासारखे डोळे झालेले होते, आता कोणाच्या तरी नरडीचा घोट गेला असं वाटत होतं. म्हातारी समोर आली. म्हातारी समोर आल्यानंतर
म्हातारीनं पोरांना सांगितलं बाजूला उभा. म्हातारा असाच उभा होता. म्हातारी समोरून आली. म्हातारीनं पहिला पदर घेतला. पदर घेऊन म्हातारी त्याच्या समोर गेली. कनेक्शन जोडलं. कनेक्शन जोडल्यावर अर्ध टेम्परेचर म्हाताऱ्याचं तिथंच कमी झालं. 50% त्या कनेक्शन मध्ये तेवढी ताकद होती. तेवढा पॉवर तिनं साधनेनं प्राप्त केलेला होता. कनेक्शन जोडलं, 50% टेम्परेचर कमी झालं. आणि मग म्हातारी म्हटली, काय म्हणायचंय, काय तुम्हाला काय म्हणायचं, आता शोभत का या वयामध्ये, या वयात शोभत का, शोभत कवर चालायचं आता. तो म्हटला, तो एवढ्या चार चौघात भाऊबंदात लोकात गल्लीत डंगऱ्या म्हटला. ती म्हटली, म्हणू द्या ना, तुमचा नाही का तो. माझा म्हटलं, मी कुठं असं म्हटलो, माझा नाही. म्हटले, मग पोरानं जर मांडीवर टिंब टिंब केलं तर आपण मांडी कापतो का, गाळलेली जागा तुम्ही भरा. हा म्हटला, तुला माहित नाही, तुला माहित नाही, तो मला डंगऱ्या म्हटला. मी राहणार नाही, अजून हातपाय चालते, 25,000 पेन्शन चालू आहे, मला गरज नाही कोणाची. ते चार नंबरचं पोरगं असं रागानं उभं होतं, ते त्या म्हाताऱ्यावर गेलं होतं. ते म्हणत होतं, जात तर जाऊ दे याला, काय आमची किटकिट यायची. ते तीन नंबरचं पोरगं त्याच्याकडे गेलं, चार म्हातारी एकटं जाणार नाही, 25,000 पेन्शन पण जाईल. डोक्याचा भाग आहे का, पूर्ण कुटुंब म्हाताऱ्याच्या पेन्शनवर चालतं. चॉप, त्याला वाटलं आपल्यावर येईन ते सगळं. तो बाजूला गप उभा राहिला. मग म्हातारी म्हटली, काय म्हणणंय. तो म्हटला, मी पंढरपूरला जाऊन राहणार, नाहीतर चंद्रभागे जीव देणार, मी थांबणार नाही. म्हातारी म्हटली, जायचं का तुम्हाला, जा. माय मड्याहून जा, माझ्या मड्याहून जा. म्हातारा म्हातारीच्या जवळ गेला, रडू नको, मी कुठे खरंच चाललो होतो. विठाला 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 विठाला. याला आपण वैराग्य म्हणण्यापेक्षा वैताग म्हणू. हे तोपर्यंत आमच्या जीवनात येत नाही जोपर्यंत भक्तीमध्ये निष्कामता राहत नाही. आणि निष्कामता तोपर्यंत येत नाही जोपर्यंत ती भक्ती आसक्ती विरहित होत नाही. महाराज सांगतात, अशी भक्ती ज्या वेळेला असेल आसक्ती रहित, त्यावेळेला ती भक्ती निष्काम असेल, ती देवा करता असेल, देवाजवळ नेणारी असेल. मग महाराज, भक्तीमध्ये जर निष्कामता ठेवली तर संसारामध्ये कसं असायचं, महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. Thank you.
ठेवायचं. काय झालं, काही देहूतल्या लोकांनी महाराजांना एक दिवस विचारलं की महाराज, तुमच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता आहे, या प्रसन्नतेच्या पाठीमागचं नेमकं रहस्य काय आहे? कारण एवढे आघात होते संसारावर. 1630 19 फेब्रुवारी 1630 ही छत्रपती शिवाजी महाराजांची इंग्रजी महिन्याची जन्मतारीख. 1630 आलं, एवढा प्रचंड दुष्काळ, एवढा प्रचंड दुष्काळ. 2 वर्ष पावसानं पाठ फिरवली, खाण्याकरता काहीच राहिलं नाही. अन्नधान्य तर पिकलंच नाही, लोकांनी झाडाचा पाला उरबडून खायला सुरुवात केली. झाडाचा पाला उरबडून खाऊन खाऊन झाडाचे खराटे झाले. निवडुंगाचे काटे लोकांनी झाडून खायला सुरुवात केली. एवढंच नाही तर त्या काळामध्ये कुत्र्याचं मांस सुद्धा जगण्याकरता लोकांनी खायचं सोडलं नाही, एवढा भयानक दुष्काळ पडला. गोमांतकामध्ये त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज लोकांची वखार होती. एका इंग्रज अधिकाऱ्यानं त्या दुष्काळाचं वर्णन लिहून ठेवलंय, एवढा भयानक दुष्काळ. त्यावेळेला जगातली पहिली कर्जमाफी करणारा क्रांतिकारी संत जगद्गुरु तुकाराम महाराज, जगातली पहिली कर्जमाफी. सावकारकीचा व्यवसाय होता, लोक तुकशीट म्हणत होती. जगातली पहिली कर्जमाफी केली का? पिण्याकरताच जर पाणी नसेल तर उत्पन्न कुठून निघेल? शेतकरी नैराश्यात जाईल, डिप्रेशन मध्ये जाईल, आत्महत्या करील. त्यापेक्षा हे कर्ज रोखे इंद्रायणीमध्ये, कोरड्या इंद्रायणीमध्ये फेकून दिले, अर्धी बाड कान्होबाला वाटून दिले. त्याच दुष्काळामध्ये पत्नी अन्न अन्न करत मेली, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. त्याच दुष्काळामध्ये राजकीय दबाव आणि पारमार्थिक दबाव. कोपला पाटील गावचे लोक आता मज भीक कोण घाली. पाटील कोपला हा राजकीय दबाव आहे बरं. महाराजांवर दोन्ही बाजूने दबाव आणल्यात आला. पाटील कोपला कारण पाटील हे शासकीय पद आहे त्या काळातलं. पाटील हा शासकीय कर्मचारी, पाटील कोपला हा राजकीय दबाव आहे. आणि रामेश्वर शास्त्रींकडून गाथा बुडवायला लावला हा आध्यात्मिक पारमार्थिक दबाव आहे. महाराज फक्त एकच प्रश्न करत होते, शास्त्रीजी माझा अपराध सांगा. वाघोलीचे दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर शास्त्री अपराध सांगतायत. प्राकृत मध्ये वाङ्मय रचना करता हाच तुमचा अपराध. परिणामी कसा आहे तुकाराम, संस्कृत भाषेचं महत्व कमी होणार आणि याला तुम्ही जबाबदार असणार. आता थोडा धर्म बाजूने जर विचार केला तर शास्त्रीजी काही चुकीचं बोलतायत असं वाटत नाही. शास्त्रीजींचं म्हणणं कसं आहे, संस्कृत भाषेचं महत्व कमी होता कामा नाही. त्यावेळेस तुकोबाराईंनी सांगितलं, मी बोलत नाहीये. साळून की मंजूळ बोलत तसे वाणी. मी नाही बोलत, मला बोलवणारा सखा पांडुरंग आहे. शास्त्रीजींनी सांगितलं ते काहीही असो, आतापर्यंत झालेल्या सर्व वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाका, अन्यथा तुम्ही धर्मद्रोही आहात. महाराजांचे हे उद्गार कशाचे आहेत? देवाना संसार तुका दोही कडे चोर, तुका दोही कडे चोर, तुका दोही कडे चोर. हे देवाना संसार तुका दोही कडे चोर, तुका दोही कडे चोर, तुका दोही कडे म्हणून नाही धर्म आज्ञा म्हणून. जिजाबाई आडव्या झाल्या, कुठे निघाले? अवले माझा परमार्थ बुडवायला निघालो. जिजाबाई म्हटल्या लोक काय बी म्हणतील, म्या नाही जाऊ देईस तुम्हाला,
लोक काय बी सांगतील म्हणून तुम्ही परमार्थ बुडवायला निघाले. होय अवले, ना देव ना संसार, मी धर्मद्रोही आहे. आणि महाराज ज्या वेळेला गाथा घेऊन निघाले त्यावेळेला वट्ट्या कट्ट्यावर बसलेले लोक खोचक बोलायला लागले. काय आता हो जगता कशाला, हे संसार तर बुडालाच बुडाला, आता परमार्थ आहे बुडाला, मग जगता कशा करता. महाराज मनात म्हणत होते अगदी बरोबर आहे, जगता कशा करता, जगण्याचा तर अधिकार ठेवला नाही. ह्या सर्व यातना सोसत असताना महाराजांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता टिकून होते. लोकांनी विचारलं, महाराज एवढ्या यातना तरी चेहऱ्यावर प्रसन्नता. महाराजांनी सांगितलं, माझा चेहरा प्रसन्न आहे याला कारण माझं चित्त समाधानी आहे. कारण चित्ताचं समाधान हे माणसाच्या चेहऱ्यावर दिसत असत, त्याला फक्त फेस रिडिंगचं नॉलेज पाहिजे. फेस रिडिंग जसं मीटर रिडिंग घेता येतं तसं चेहऱ्याचं सुद्धा रिडिंग घेता येतं, फक्त नॉलेज पाहिजे. विशेषत्वानं कीर्तनकाराला ते नॉलेज पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला कितपत कळतं, हे मला कशावरून कळतं, तुमच्या चेहऱ्याहून कळतं. तुमचा चेहरा मला सांगतोय, मी सांगतोय हे तुम्हाला कळतंय. काही लोकांचे चेहरेच असे बनवलेत देवानं, त्याच्या बायकोलाच आयुष्य भर कळली नाही. दीड तासात आम्हाला काय डोंबलं कळणार, बर तो कीर्तनात बसताना एवढा उदास बसतो असं वाटतं पठ्यावर जागतिक बँकेचं कर्ज आहे. किंवा आताच काल किंवा सकाळी कोरोना पेशंटच्या संपर्कात आलेला आहे असा त्याचा चेहरा असतो. चेहऱ्याची प्रसन्नता ही मोजता येते, म्हणून चेहरा वाचन फार महत्वाचं असतं. चित्ताची प्रसन्नता ही चेहऱ्यावर दिसून येत असते. महाराजांनी सांगितलं, लाईक बॉय, हमाम, रिक्सोना, फेर इन लवली, हे लावल्यानं चेहरा प्रसन्न नाही होत. लक्षपूर्वक ऐका. आता ते जाहिरातवाले तुम्हाला बनवतात, फेर इन लवली इसे लगाओ, इसे लगाने के बाद छह दिन के बाद, छह दिन के बाद, छह दिन के बाद ऐसा निखार आता है. 60 वर्ष गेले काळीच गोरी नाही झाली. एक 4 वर्षाची मुलगी, मी एक विनोद वाचला व्हॉट्सअप पुराणामध्ये, लॉकडाऊन मध्ये हे पुराण मोठ्या प्रमाणावर चाललं. व्हॉट्सअप पुराण आणि फेसबुक पुराण याचं पारायण जास्त लोकांनी केलं. फक्त नशीब नेटला लॉकडाऊन नव्हतं, अन्यथा परिणाम झाले असते डोक्यात. तर एक 4 वर्षाची मुलगी दुकानात गेली, किराणा दुकानामध्ये फेर एन लवली घेण्याकरता. म्हणजे काका 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 फेर एन लवली आहे का? तो दुकानदार म्हटला, आहे ना बाळा, देऊ का? ती मुलगी म्हटली, काळ्या मला देऊ नको, तू ह्या तोंडाला लाव, मला तुझं थोबड पाहिलं का भीती वाटती, तू पहिला गोरो हो मग आम्हाला विक. काय गंमत आहे तुम्हाला सांगतो. चेहऱ्याची प्रसन्नता ही चित्ताच्या समाधानावर अवलंबून आहे. चित्ताचं समाधान महत्वाचं आहे. महाराजांना विचारलं, अहो मग हे चित्ताला तरी कसं समाधानी ठेवता? महाराज म्हटले, अगदी सोपं आहे, सदा नाम घोष करू हरी गाता, सदा नाम घोष करू हरी गाता, सदा नाम घोष करू हरी गाता, सदा नाम घोष करू हरी समाधान. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व आनंदार, सर्व सुख ल्यालो सर्व आनंदार.
सदा हा शब्द फार महत्वाचा आहे. कदा नाही, जेवणाच्या पंक्तीमध्येच असतो बहुधा आपला समोरचा पदार्थ बघून असतो तो. सदा कदा नाही, ठीक आहे, सदा महत्वाचा आहे. त्याच्यामुळे माझं चित्त समाधानी आहे, कारण मनुष्य जे सुख दुःख भोगत असतो हे त्याचं संचित आहे. कारण धनानी भूमो पशवाश्य गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देह शितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एक. मृत्यूनंतर पैसा बँकेत आहे, सोनानं तिजोरीत आहे, जनावर ढोर गोठ्यात आहे, समास स्मशान भूमीपर्यंत आहे. शरीर जाळलं तर राख होईल, पुरलं तर किडे पडतील, फेकून दिलं तर कुत्र मांजर खाऊन विष्ठा करतील. याच्यापेक्षा चौथी गती संपूर्ण विश्वात या शरीराची नाहीये. काय बरोबर आहे? कर्मानुगो गच्छती जीव एक. एक गाठोडं तुमच्या बरोबर आलेलं आहे, त्या गाठोड्यामध्ये असणारं जे संचित आहे ते तुम्हाला सुख दुःख देत असत. म्हणून संसारामध्ये जीव जे सुख दुःख भोगत असतो हे त्याच्याच कर्माचं फळ भोगत असतो.